एक पालक म्हणून, आई म्हणून, बाबा म्हणून, जेव्हा आपल्याला आपल्या मुलांचा खूप राग येतो, जेव्हा त्यांच्याबद्दल खूप तिरस्कार मनात निर्माण होतो, वाईट वाटतं, राग येतो, तेव्हा काय घडतं हे आपण बघूयात. जर तुम्हाला तुमच्या मुलांवरती खूप राग आला असेल तर काय होतं, मग तुमचं मूल कदाचित तुमच्याशी खोटं बोलायला लागतं किंवा तुमच्यापासून ते काहीतरी लपवणं सुरू करतं. आणि असं केल्यामुळे काय होतं की तोच जो राग आहे तो तुम्ही आणि त्यांच्या आजूबाजूच्या इतरांसमोर वापरता. जर त्याचा जो राग आहे तो तुम्ही निश्चित जर समजा त्याच्यावर काही तुमच्यासोबत वाद झालाय, चिडले, काही भांडण झाले, तो राग तुम्ही तुमच्या स्वतःसोबत घेऊन जाता तुमच्या कामाच्या ठिकाणी. तुम्ही जिथे कुठे असतात त्या प्रत्येक ठिकाणावर त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होतो, तुमच्या स्वतःवरती होतो, तुमच्या वर्तन होतो, तुमच्या वागण्यावर होतो, तुमच्या बोलण्यावर होतो, तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या आनंदावरती होतो. मग हे तुमच्यासाठी योग्य आहे का? पुढे बघू. मग तुम्ही जेव्हा शांत असता, परंतु मुलगा जेव्हा अधिक हट्टी असतो, मुलगा जेव्हा अधिक हट्टी असतो तेव्हा तो तुमचं ऐकत नाही. मग आता त्यावेळेस काय करायचं, तर राग तुम्हाला खरोखरच मदत करतो का याचा तुम्ही विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही रागवता, चिडता, तेव्हा तो मुलगा आणखी हट्टी बनतो. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर राग होता तेव्हा तो तुमचं चांगली गोष्ट असू सुद्धा तो ऐकत नाही. म्हणून राग तुमच्यासाठी योग्य आहे का? रागवणं सुद्धा गरजेचं आहे, त्यांना जाणीव करून देणं सुद्धा गरजेचं आहे, पण त्या रागामध्ये पण एक शांतता पाहिजे. एक थोडक्यात त्यांना ते कळालं पाहिजे की आईला हे आवडत नाही, बाबाला हे आवडत नाही. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. जसं म्हटलं की मग तुम्हाला जर खरोखर राग येतोय तर मग तो तुम्हाला तुमच्या कामात, तुमच्या आनंदात मदत करतोय का? निश्चित नाही. म्हणून एक पालक म्हणून, एक आई म्हणून, एक बाबा म्हणून याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. मुलांवरती रागू नका, त्यांना समजून घ्या. म्हणजे रागवायचे असंच नाही, त्यांना रागवणं, त्यांना चांगली सवय लागणं, रागावं पण लागतं, पण तितकंच ते शालीनतेने, प्रेमाने, समजुतीने की मुलांना एक्झॅक्ट तो मेसेज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे.